आरक्षण हा एक असा प्रश्न आहे की जो सर्वसंमतीनं, शांततामय मार्गानं आणि समजूतदारपणानं आणि घटनेतल्या तरतुदीप्रमाणे सोडवला पाहिजे. त्यासाठी आततायीपणा, आक्रमकपणा किंवा आकांड तांडव करून हा प्रश्न काही सुटणार नाही. पण आज जर हा हिंसाचार उफाळला असेल तर तो एका विशिष्ट अगतिकतेतून उफाळलेला आहे. म्हणजे असं की 2014 विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पक्षानं मराठा आणि मुसलमान यांना आम्ही आरक्षण देऊ असं ठोस आश्वासन दिलं होतं. आता ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आल्यानंतर मात्र ते मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पाठीमागं लपण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय तेव्हाच दिला होता, 2014 निवडणुकीच्या आधीचाच तो निर्णय आहे. मग या आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन देत असताना त्यांना हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे हे माहीत नव्हतं का? माहीत होतं. तरीसुद्धा जर आता हे आश्वासन दिलेलं असेल तर काँग्रेससह अन्य पक्षांचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि आता न्यायालयाच्या निर्णयामागं लपून या आश्वासनापासून पळ काढू नका आणि तुम्हीच तुमच्या भोवती विणलेल्या जाळ्यातून बाहेर पडणं हे आता तुमचंच काम आहे, अन्य कोणाचं ते काम नाही. नाही, मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते हिंसा करतात असं नाही. काही हिंसा करतात हे खरं आहे. हिंसेविषयी खरं तर असं आहे की कुणीही कधीही कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारची हिंसा करता कामा नये. ह्या आंदोलनाबद्दल ज्यावेळेला बैठक होईल, जेव्हा केव्हा मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल त्यावेळेला त्या लोकांच्या प्रतिनिधींना आणि अन्य पक्षीय लोकांना बरोबर घेऊन जर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर या प्रश्नाविषयी सुद्धा त्याच्यात चर्चा होईल. आणि काँग्रेस पक्ष स्वतःचं मत नेहमीच असं सांगत आलेलं आहे की लोकांचे प्रश्न कितीही न्याय्य असले, कितीही अन्यायाच्या विरुद्ध झगडण्यासाठी असले तरीसुद्धा त्यात कुठल्याही प्रकारची हिंसा कदापि होता कामा नये.